नमस्कार 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 मित्रांनो, मी स्मिनील ठत्ते आपल्या सगळ्यांचं माझ्या आणि आपल्या यूट्यूब चॅनलवर, स्मिनील ठत्ते यूट्यूब चॅनलवर स्वागत करतो. मित्रांनो, 27 फेब्रुवारी हा कुसुमाग्रज विवा शिरवाडकर यांचा जन्मदिवस. या दिवशी आपण सर्व मराठी बांधव हे मराठी भाषा दिन साजरा करतो. या मराठी भाषा दिनाच्या आपल्या सर्वांना शुभेच्छा. मित्रांनो, मराठी भाषेचा, मराठी माणसाचा अभिमान बाळगा. मराठी भाषा समृद्ध करा आणि जग प्रसिद्ध करा. मित्रांनो, मराठी भाषा ही आपली भाषा आहे, त्याची लाज वाटणं हे चुकीचं आहे. मी सध्या बघतोय की कोणीही मराठी दोन माणसं एकमेकांशी बोलताना दुसऱ्या भाषांमध्ये किंवा इंग्लिशमध्ये जास्त करून बोलायला जातात, तेव्हा आपल्या मराठी भाषेचा आपल्याला अभिमान बाळगायलाच पाहिजे. आपल्याला लाज वाटते का आपण मराठी का नाही बोलत? मला खूप दुःख होतं ज्यावेळेला दोन मराठी माणसं एकमेकांशी दुसऱ्या भाषेत बोलतात. आपण सर्वजण मराठी भाषेतच बोललं पाहिजे. ज्या वेळेला आपण मराठी भाषिक, दोन मराठी भाषिक किंवा अनेक मराठी भाषिक एकमेकांशी बोलतो, त्यावेळेला मराठीतच बोला. मराठी ही आपली मातृभाषा आहे आणि तिचा अभिमान हा असलाच पाहिजे. भले तुम्ही इंग्लिश मिडियममध्ये शिका, हाय फाय इंग्लिश बोला, परदेशात जा, कुठेही जा, पण आपल्या मराठी भाषेचा अभिमान असलाच पाहिजे. आणि ज्या वेळेला दोन मराठी माणसं भेटतात, ते कॉर्पोरेटमध्ये असू दे नाही तर कुठेही असू दे, त्यांनी मराठीतच बोललं पाहिजे. मराठी भाषेचा अभिमान बाळगून मराठीतच बोला हा संदेश तुम्ही सगळ्यांना दिलाच पाहिजे. आपण युरोपियन कंट्रीज आणि इतर चायनाला आपण शिव्या घालतो, पण चायनाकडनं पण शिकून घ्या. ते इंग्लिश हे कामापुरतं वापरतात. त्यांच्या इंग्लिशचा त्यांना काही उपयोग होत नाही त्यांच्या कंट्रीमध्ये, त्यांच्या देशामध्ये. त्यांना त्यांची चायनीज लँग्वेज, चायनीज भाषा हीच ते वापरतात. आणि युरोपियन देशांमध्ये जसं इटालियन भाषा, जर्मन भाषा, स्पॅनिश आणि फ्रेंच या भाषा महत्त्वाच्या आहेत त्यांच्या त्यांच्या देशांसाठी, त्याप्रमाणे आपल्या महाराष्ट्रामध्ये आपण मराठी भाषाच एकमेकांशी बोलली पाहिजे. तुम्ही कितीही मॉडर्न व्हा, पण मराठी भाषेला आणि आपल्या मातृभाषेला विसरू नका. मित्रांनो, मी तुम्हाला फ्रेंच, इटालियन, इटली, जर्मनी, स्पेन आणि इतर युरोपियन देश आणि इतर देश जे आहेत त्यांच्याकडनं हे शिकायला सांगेन की तुम्ही तुमच्या मराठी भाषेतच, आपल्या मातृभाषेतच बोललं पाहिजे. कारण ते लोक फक्त त्यांच्या मातृभाषेमध्ये बोलतात, त्यांना त्यांचा अभिमान आहे. तुम्ही जर का फ्रान्सला गेलात किंवा कुठल्याही युरोपियन देशांमध्ये गेलात आणि तिथे जर का तुम्ही त्यांना इंग्लिशमध्ये विचारलं तर ते तुमच्याकडे बघतही नाहीत आणि सरळ पुढे निघून जातात. कारण त्यांना त्यांच्या लँग्वेजचा, त्यांच्या भाषेचा अभिमान आहे आणि ते तेवढीच शिकतात. मी असं म्हणत नाही आहे की इंग्लिश शिकू नका, पण इंग्लिश शिकली म्हणून आपण आपल्या भाषेला विसरता कामा नये. आपण आपल्या भाषेतच बोललं पाहिजे. कामापुरती आणि प्रगतीपुरती आणि नॉलेज मिळवण्यासाठी, विज्ञान आणि ज्ञान मिळवण्यासाठी आपण इंग्लिश भाषेचा आणि इतर भाषांचा जरूर अभ्यास करावा आणि ते आत्मसात करून त्याच्यावरती प्रभुत्व मिळवावं. पण आपली जी मराठी मातृभाषा आहे त्याला न विसरता दोन मराठी किंवा अनेक मराठी लोक एकत्र आल्यावरती, कॉर्पोरेट असू दे, कुठेही असू दे, जगात कुठेही भेटा, पण तुम्ही मराठीतच बोललं पाहिजे. मराठी ही आपली रक्तामध्ये भिनली पाहिजे. तुम्ही हा संदेश, माझा व्हिडिओ सर्वांपर्यंत पाठवा आणि मराठी भाषेला त्याची जागा, त्याचा मान सन्मान मिळवून द्या. आणि यापुढे लक्षात ठेवा, मराठीतच बोला. मराठी आहे तर आपण आहोत आणि मराठी ही आपली मातृभाषा आहे, तिला जगामध्ये प्रसिद्ध करा. माझा तुम्हाला सल्ला आहे की तुम्ही मराठीतच बोला. मित्रांनो, या मराठी भाषा दिनानिमित्त तुम्हाला सर्वांना शुभेच्छा आणि जय मराठी, जय महाराष्ट्र, जय मराठी माणूस. धन्यवाद.